2 जून 3 जून 4 जून 3 दिवस परत कडक होऊन राहणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगून घेतो, शेतकऱ्यांनो 10 दिवसात फक्त तुम्हाला काम करायला राहिले. तुम्ही काय करा, सगळे शेतीची कामे आटपून घ्या. कारण की तुम्हाला एक माहीत असं सांगतो, 7 जून 7 जून आणि 8 जूनला तुमच्या इथं खूप पाऊस पडणार आहे. हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. आणि ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी, 6 जूनला तुमच्या शेतामध्ये पाणीच पाणी साचं, इथं सुद्धा खड्डे भरून जातील असा पाऊस पडणार आहे. म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मान्सून कधी येणार आहे ते तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. पण काय झालं, एकंदरीत मान्सून सांगत असताना आतापर्यंत सगळ्या संस्थांनी अंदाज असा दिला होता की 2023 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडणार आहे असं सगळ्यांनी सांगितलं होतं. पण मी प्रत्येक वेळेस काय करत होतो, 1 जानेवारी पासून सांगत होतो की या वर्षी 8 जूनला मान्सूनचं आगमन होणार आहे आणि 22 जून पर्यंत सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस गेलेला दिसत. आणि 27 जूनला तुम्ही सगळे शेतकरी सोयाबीन पेरलेली दिसते, मी असा अंदाज दिला होता. आणि शेवटी तसंच होत आहे. म्हणून तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. परत सांगतो, 8 जूनला आगमन होणार आहे, 22 पर्यंत सगळ्या उत्तर महाराष्ट्रापर्यंत पाऊस जाणार आहे. त्याच्यानंतर 27-28 जूनला तुम्ही सगळी सोयाबीन पेरलेली दिसते. म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्या, जून पेक्षा जुलैमध्ये खूप पाऊस पडणार आहे, सप्टेंबर ऑक्टोबर आणि खूप पाऊस राहणार आहे. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. 2022 मध्ये 22 ऑक्टोबरला थंडी आली होती, तर 2023 मध्ये 26 ऑक्टोबरला थंडी येणार आहे. म्हणून हे देखील थंडीचा अंदाज लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की 2022 मध्ये 2023 मध्ये दिपोळी नोव्हेंबरमध्ये यावर्षी दिपोळीमध्ये देखील पाऊस येणार आहे. म्हणून हे देखील अंदाज आताच लक्षात घ्या. तर हा झाला 2023चा अंदाज. जसा 2022ला पाऊस पडला तसाच 23ला पडणार आहे. म्हणून ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी.